सगळ्याच नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे ना ते केस वाढवण्यासाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी तर खूप फायद्याचं आहे आता बऱ्यापैकी तेल कसं बनवायचं हे सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे कोणत्या वस्तू घ्यायच्या हे सुद्धा समजलेलं आहे तरीसुद्धा काही जणांचे असे प्रश्न आहेत की हेच तेल लावल्यानंतर सुद्धा केस गळती होते किंवा तेल खराब होतं किंवा स्टोअर कसं करायचं खूप सारे प्रश्न आहेत ते आपण बघूया हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे कर आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा आज आपण तेल बनवतो आहे नॅचरल वस्तूंनी खूप सुंदर आहे केसांसाठी आणि ह्याने केस खरोखर वाढतात हे माझाच नाही तर मला खूप सारे कमेंट्स येतात आणि ज्यांनी ज्यांनी वापरलं आहे ना त्यांना तर माहीतच आहे पण बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेल कसं बनवायचं यासोबतच भरपूर असे प्रश्न आहेत की ते सगळ्यांनाच पडलेले आहेत या सगळ्याच गोष्टी कवर करणार आहेत आणि महत्वाचे काही प्रश्न असे आहेत की हेच तेल लावून केस गळती होते मग नेमकं काय करायचं याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल ओल टाकायचं का कॅस्टर ऑइल टाकायचं का त्यासोबतच वस्तू कोणत्या नसतील तर काय करायचं आणि या सीझनमध्ये न ज्या वस्तू आहेत की नाही त्यांना घेऊन तर हे तेल तुम्ही बनवायलाच पाहिजे कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या केसांना मेंटेन ठेवण्यासाठी भरपूर साऱ्या रेमेडीज जरी तुम्हाला नाही करता आल्यानं आणि तुम्ही एवढंच फक्त तेल बनवलं आणि ते रेग्युलरली तुमच्या केसांना जर लावलं ना तरी सुद्धा तुमचं पन्नास टक्के हेअर केअर होणार आहे त्याच्यामुळे वेळ न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे समजून घ्यायचं आहे प्रत्येक वस्तूचं महत्त्व त्यासोबतच तेल कसं बनवलेलं आहे त्याची प्रोसेस कशी असणार आहे स्टोअर कसं कर करायचं सगळ्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात तुम्ही सुद्धा हे तेल बनवायचं आहे आणि कंटिन्यू वापरायचं आहे तर तेल बनवण्यासाठी साहित्य ते कोणतं घेतलेलं आहे आता बघितलंच असेल तुम्ही आणि याच वस्तू का घ्यायच्या याच्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी आपण ॲड करू शकतो किंवा कोणत्या गोष्टी नसेल तर स्किपसुद्धा करू शकतो तर बघा कमीत कमी तुम्हाला ॲलोवेरा जासुंदीची फुलं आवळा आणि कडीपत्ता या चार गोष्टी ज्या नॅचरल आहेत की नाही तर या कंपल्सरी घ्यायच्याच आहेत याच्यामध्ये अजिबात तडजोड करायची नाही कारण की याच वस्तूंना घेऊन मी भरपूर वेळा हेच तेल बनवलेलं आहे आणि याचे रिझल्ट आहेत ना मला खूप भारी आलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी हे तेल बनवलेलं आहे ना मला इन्स्टाग्रामवरती त्यासोबतच यूट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओखाली खूप जा माझ्या मैत्रिणींना चांगल्या कमेंट्स केलेल्या आहेत की त्यांना कसा फरक पडलेला आणि त्यांच्या केसांमध्ये कसा बदल झालेला त्याच्यामुळे नॅचरल गोष्टी घ्यायच्याच आहेत आपल्याला आणि बियांमध्ये बघा आपण मेथीदाणे घेतलेले आहेत कोलोंजी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत जवस घेतलेला आहे मेहंदीची पाने वाळलेली आहेत ओली तुमच्याकडे असेल ना तर बेस्टच आहे ओलीसुद्धा आपण वापरू शकतो पण माझ्याकडे सुकलेली पानं होती त्यासोबतच कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीचं नारळाचं तेल आहे आणि असाच तुम्ही सेम व्हिडिओ पण अगोदर बघितलेला असेल आणि खूप चांगला रिस्पॉन्स आणि खूप जणींनी ट्रायसुद्धा केलेला आहे लोखंडीच कढई घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हे तेल अगोदर चांगलं गरम होऊ द्यायचं बघा दोन बॉटल एवढं तेल घेतलेलं आहे दोनशे एम एलची एक बॉटल म्हणजे जवळजवळ चारशे एम एल तेल आहे पण संपूर्ण तेल बनल्यानंतर किती तेल बनतं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या ओल्या वस्तू आहेत ना म्हणजे नॅचरल त्या अगोदर चांगल्या फ्राय करून घ्यायच्या तर सगळ्यात अगोदर आपण कडीपत्ता टाकतोय कडीपत्ता चांगलं एकदम फ्राय झाला कडक झाला ना की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला फुलं घालून घ्यायची आहेत मी परत तुम्हाला सांगते जासून फुले ॲलोवेरा आणि आवळा आणि या चार गोष्टी आहेत ना कडीपत्ता तर या चार वस्तू तुम्हाला घ्यायच्याच आहेत आणि कमी असतील जास्त असतील तर याचा काहीच साईड इफेक्ट्स नाही तुम्ही जास्त जरी टाकल्या ना तरी त्याचे फायदेच होणार आहेत तसंसुद्धा झालेलं आहे माझ्याकडून खूप जास्त याच्यापेक्षा जास्त मी जास्त तिची फुलं वापरलेली आहेत आणि तरीसुद्धा रिझल्ट भारीच आलेले आहेत तर बघा ते जवळजवळ एक पन्नास टक्के फ्राय होते तोपर्यंत आपण परत इकडे ॲलोवेरा आणि आवळा वाटून घेतोय कारण की तसेच जर फोडी त्याच्या जर टाकल्या ना तर त्या चांगलं फ्राय होणार नाहीत आतून कच्चं राहू शकतं आणि त्याच्यासोबतच ज्या बिया घेतलेल्या होत्या की नाही तर ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे वाटायचं म्हणजे त्याची पावडर करायची नाही ओभडधोभड म्हणजे ते फुटलं पाहिजे असं आपल्याला दडदडीत दर्ण वाटायचं आहे बघा फुलं आणि कडीपत्ता चांगलं फ्राय झाल्यानंतर हे वाटून घेतलेलं जे सारण आहे की नाही किंवा जे मटेरियल आहे याच्यात तेलात टाकायचं आहे या ठिकाणी गॅस थोडंसं आपल्याला कमी ठेवायचं आहे म्हणजे एकदम हायही ठेवायचं नाही स्लो पण ठेवायचं नाही मीडियम ठेवायचं आहे आणि थोडासा वेळ लागतो बरं का इथल्या प्रोसेसला इकडे थोडंसं फेशन्स ठेवायचे कारण की जर एकदम हाय फ्लेमवरती तुम्ही जर केलं ना तर फ्राय वस्तू होतील पण तेलही जळतं आणि जे मेन म्हणजे या वस्तूंचे जे गुडनेस आहेत ना ते चांगले उतरत नाही तेला लगेच करपून जातं त्याच्यामुळे फ्लेमसुद्धा खूप गरजेचे आहे एक मीडियम फ्लेमवरतीच मधली प्रोसेस करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी ड्राय हे एकदम पातळ असतात ना आणि पान आहेत त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी म्हणजे करपू पण नाही आहेत आणि सगळं मेंटेन होवं यासाठी सगळं टाकलेलं आहे आता आदिवासी तेलामध्ये तुम्ही म्हणाल की एकशे आठ वस्तू असतात पण आपल्या वरच्या ज्या आठ आहेत ना तेवढ्याच घेतलेल्या आहेत पण तेवढ्याच पुरेशा आहेत मी तर म्हणेल कारण की या अशा वस्तू आहेत वस्त ना की या सगळ्यांना सूट होतात म्हणून या खूप महत्त्वाच्या आहेत आणि बघा तुम्ही शक्य होईल तेवढं कच्च्या घाणीचंच तेल वापरा कारण की त्याने छान तेल बनतं कारण की दुसरं जर तेल आपण घेतलं ना तर ते असं उकळल्यानंतर त्याचे गुडनेस थोडेसे कमी होतात न्यूट्रिएंट्स जे असतील ते त्याच्यामुळे बघा चांगलं फ्राय झाल्यानंतर कडीपत्ता जो आहे की नाही तो उचलून बघायचा की असं कडकडीत असं पटकन तुटतो आणि वाटलेल्या वस्तू पण बघा असं तेल सुटतं ना असं छान तेलाचा कलर पण आलेला असतो आणि वाटलेलं जे आहे की नाही वस्तू तर ते सुद्धा असे थोडंसं लालसर झालेले असतात काळपट होऊ द्यायच्या नाहीत आणि बबल्स येत नाहीत शेवटी शेवटीनं ना, त्यावेळेस समजायचं की तेल छान भरलेलं आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो याच्यानंतर बघा तरीसुद्धा काही गोष्टींमध्ये जर मॉइश्चर असेल ना तर ते तसंच निघून जाण्यासाठी गरम कढईमध्येच हे आपल्याला झाकून ठेवायचं जवळजवळ चार पाच तास आणि त्याच्यानंतरच एखाद्या कापडाने हे गाळायला घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते बघा तेल खराब होत नाही जर असं केलेलं तुम्ही लगेच गरम गाळून घ्यायचं नाही कारण की काही वस्तूंमध्ये जर थोडंसं जरी मॉइश्चर असेल ना तर मग तेल खराब होतं चांगलं गाळून घ्यायचं तर इकडे आपलं तेल परफेक्ट बनलेलं आहे काचेच्या भरणीमध्येच हे स्टोअर करायचं आणि आता महत्वाचे काही प्रश्न तर हेच तेल लावल्यानंतर सुद्धा केस का गळतात तर केस गळती जास्त व्हायला लागली की आपण घाबरून वेगवेगळ्या रेमेडीज ट्राय करतो हे तेल लावतो मग असं होतं की एकतर सवय नसते सुरुवातीला सूट होईपर्यंत हेअरफॉल होऊ पण शकतो पण यांनी होत नाही काही गोष्टी अशा असतात की जे हेअर फॉलिकल्स किंवा जे केस जे हेअर स्ट्रँडनं ऑलरेडी गळणारच असणार आहेत जे डेड झालेले असणार आहेत ना केस तर ते गळतात मग ते तेलानेच ते गळतात असं नसतं तर तुम्ही तेल नाही लावलं ना, ना तरी सुद्धा ते गळणारच असतात तर असं होतं आणि आपण असं समजतो की हे तेल लावलं आणि माझे केस गळायला परत सुरुवात झाली तर असं नसतं त्याच्यामुळे केस गळता येत ना त्याच्याकडे लक्ष न देता कंटिन्यू या गोष्टी करायच्या आणि एकाच वेळी खूप जास्त रेमेडी ट्राय करायच्या नाहीत जास्त तुमचा जर केस गळती होत असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पालेभाज्या फळं फ्राऊट आणि ड्रायफ्रुट्स या चार गोष्टी खूप एक रुटीनने खायला सुरुवात करायची कारण की डाएट खूप महत्त्वाचं आहे आपण जे खातो ना त्याचाच पुढे आपल्याला केस गळती किंवा केस वाढणं या दोन गोष्टींना तर डाएट खूप महत्त्वाचं आहे बाकी वेगवेगळ्या रेमेडीज आपण केसांना मेंटेन ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात तर बघा अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि बघितलं ना तुम्ही दोन बॉटल मी टाकलेल्या होत्या पण थोडंसं कमी तर असं तेल थोडंसं जळतं आणि कमी भरतं तेल तर आठवड्यातून दोन वेळेला तुम्ही चांगलं हेअर मसाज करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहेत खूप सुंदर केस बनतात आता बाजारामध्ये आवळेसुद्धा भेटतात आणि फुलंसुद्धा बऱ्यापैकी भेटतात जर तुमच्याकडे फुलं नाहीत भेटत तर फुलांचं जिकडे मार्केट असतं ना तिकडे तुम्ही चौकशी करा तर जसून तिची फुलेसुद्धा आपल्याला विकत भेटू शकतात तर या सगळ्याच गोष्टी मला ज्या तुम्हाला शेअर करायच्या होत्या सांगायच्या होत्या आणि खूप महत्त्वाच्या होत्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद